दिवाळीचा सण सुरू आहे, मात्र यंदाचा दिवाळीचा सण देखील अतिशय शांततेत पाहायला मिळतोय. यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय, आणि जर शेतकऱ्याच्या खिशात पैसा नसेल तर संपूर्ण अर्थकारणच कोलमडतं हे कित्येकदा पाहायला मिळतं. आज शनिवार नारायणगावचा बाजार, नारायणगावचा बाजारही आज तितक्याच शांततेत पार पडताना पाहायला मिळालाय. दिवाळी सुरू आहे, मात्र खरेदीसाठी प्रतिसाद अत्यल्प आहे. शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानामुळे त्याचा परिणाम बाजारहाट करताना देखील ग्राहकांवर झालेला पाहायला मिळतोय. तरकारीचे बाजारभाव आज स्थिर आहेत. तरकारीपेक्षा ग्राहकांचा दिवाळीच्या खरेदीकडे कल पाहायला मिळाला, मात्र तोही दरवर्षीपेक्षा कमीच. त्यामुळे यंदाची दिवाळी शेतकऱ्याचं अर्थकारण कोलबडल्याने अतिशय शांततेत पार पडताना पाहायला मिळते. नारायणगाव बाजारात नेमकी आज तरकारीला काय बाजारभाव होते आणि एकूणच ग्राहकांचा आणि व्यापाऱ्यांचा नेमका काय प्रतिसाद आहे हा आम्ही जाणून घेतला. मात्र यंदाची दिवाळी शांततेतच पार पडते हे तितकंच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. दादा नमस्कार. आता तुम्ही बाजारात आलाय, दिवाळीमुळे काय मार्केटमध्ये बाजारात चढ उतार काय जाणवते? मार्केट चढ उतार नाही काही, पण माल खराब झाले शेतकऱ्यांचे पावसामुळे. पावसामुळे खराब झाले, त्याच्यामुळे क्वालिटी नाही माल. तुम्ही काय करता? माझं स्प्रे पंपचं दुकान आहे. काय फरक मी आता तुम्ही व्यावसायिक आहात, फरक जाणवतोय का? चांगला जाणवतो. काय फरक जाणवतोय? माल हा सून काढता येत नाही शेतीतून. आज माल आज गेला, माल खराब झालेला आहे शेतकऱ्यांना. यंदाची दिवाळी कशी राहील? दिवाळी जेमतेम राहणार, मूड नाही शेतकऱ्यांना. असं पाहिजे. तुमच्या व्यवसायावर काय परिणाम? व्यवसायावर तोच परिणाम आहे. तोच परिणाम. कस्टमर येतो आहे पंप रिपेरिंगसाठी, पण म्हणते बा तात्पुरतं काम कर, जेणेकरून बा आता एखादी पॉवर मी होती परत पाहूनंतर आल्यानंतर. असं जे कसं दादा घेवडा काय आज? घेवडा विकला पाऊ सर 30,000. मिरची? मिरच्या 20 रुपये पाऊ सर. दोडका? दोडका 30,000. कांदे? 20 रुपये किलो. मी हे 30 का 2 किलो भैया. भेंडी काय? भेंडी, भेंडी विचला अर्धा. दिवाळीमुळे काय बाजारात फरक? शांतता आहे. 30,000 किलो. बाजार उतरले का चढले? बाजार आहे खाली, नॉर्मल लेवल आहे. यंदा तिकडे निवांत, इकडे निवांत. यंदा दिवाळी कशी काय जाईल? शांत जाईल कशी जाईल? ते नाही सांगू शकत कोणी, कारण वातावरण थंड आहे सध्या. शांततेतच जाईल तशी. आजचा दिवस कसा काय होता? आजचा बाजार शांत आहे. दिवाळीची खरेदी जास्त. चैतन्य ज्वेलर्स, दसरा व दिवाळी महोत्सव 2022-2023. दिवाळी महोत्सवाच्या निमित्तानं जितक्या वजनाचे सोने तितक्याच वजनाची चांदी अगदी मोफत. 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू. चैतन्य ज्वेलर्स, आपल्या हक्काची आपली पेढी. दागिने अनुरूप ज्यांनी खुलेल तुमचं रूप. चैतन्य ज्वेलर्स, मुख्य शाखा मुंजाबाद चौक ओतूर, शाखा नंबर 1 मातोश्री कलेक्शन शेजारी, त्रिमूर्ती मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा. ओतूर साठी संपर्क क्रमांक 98 90 25 63 45.
तर आळेफाटा शाखेसाठी संपर्क क्रमांक 89 56 36 36 37। चैतन्य ज्वेलर्स, ऑफर फक्त 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत। सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू आहे, तर गोल्ड डिपॉझिट लोन देखील सुरू आहे।